भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं एकूण बावीस उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे यापूर्वी महायुतीमध्ये आघाडी घेत भाजपनं सर्वप्रथम विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती पहिल्या यादीमध्ये भाजपनं नव्याण्णव उमेदवारांचं नाव जाहीर केलं होतं आणि आता त्यानंतर बावीस उमेदवारांची दुसरी यादी भाजपने घोषित केली आहे धुळे ग्रामीण मधून भाजपात अकोट मधून रिंगणात उतरवण्यात आलंय पश्चिम यांना उमेदवारी वाशिम मधून श्याम खोडेंना उमेदवारी जाहीर झाली तर मेलघाटमधून केवलराम काले गडचिरोलीतून मिलिंद नरोटे राजुरातून देवराव भोंगले ब्रह्मपुरीमधून मधून कृष्णलाल सहारे वरोरा मधून करण देवतले नाशिक मध्यमधून देव्यानी फरांदे विक्रमगडमधून हरिश्चंद्र भोये उल्हासनगरमधून कुमार आयलानी पेनमधून रवींद्र पाटील खडकवासल्यातून भीमराव तापकीर पुणे छावणीतून सुनील कांबळे कसबा हेमंत रासने लातूर ग्रामीणमधून रमेश कराड सोलापूर शहर मध्यमधून देवेंद्र कोठे पंढरपूरमधून समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली आहे तर शिराळातून सत्यजित शिवाजीराव देशमुख यांना संधी मिळाली आहे तर जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आलेली आहे